नमस्कार. महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं एकदा स्वागत आहे. एटापल्ली कडकडीत बंद, तालुक्यातील समस्या सोडवण्याची संघर्ष समितीची मागणी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तालुका एटापल्ली अंतर्गत तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन व्यापाऱ्यांनी दिनांक 16 ऑगस्ट 2019 रोजी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विज्ञान शाखेचे वर्ग सुरू करावे, बंद असलेले इंग्रजी माध्यमची मॉडेल स्कूल सुरू करावे, BSNL दूरसंचार सेवेचे दर्जा सुधारण्यात यावे, वीज बिलातील मीटर भाडे व वीज अधिभार कमी करण्यात यावे, एटापल्ली ते आलापल्ली चौपदरी रस्ता करावे व अहेरी जिल्हा निर्माण करण्यात यावा, असा मागण्यांचे पुढे करून व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधले आहे. आंदोलनात संघर्ष समितीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद हायस्कूलचे विद्यार्थी, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, दुकानदार व विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मागण्यांची पूर्तता त्वरित न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने एटापल्ली तालुक्यातील शहरात कडकडीत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्या पण असं आंदोलन चालू राहील आणि सोमवारी पासून चक्का जाम जेव्हापर्यंत पालकमंत्री माननीय गिरीभाऊ मुनगंटीवार आमच्यापर्यंत पोहोचणार नाही, आमच्याशी चर्चा करणार नाही आणि आम्हाला आमच्या मागण्या 100% पूर्ण करीन असं आश्वासन लेखी स्वरूपात देणार नाही, तेव्हापर्यंत आमचं आंदोलन मागे घेणार नाही.